कि सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। भाषण कर रहे हो कौन है? अभी मैं तो राजस्थान से हूँ, इतना महाराष्ट्र का बिल्कुल नहीं है। अच्छा मग हल्ल कशाला? काय माहिती काय मुद्दे तुमचे? नवी मुंबई के विविध ज्वलनशील मुद्दों को लेकर कल मनपा मुख्यालय पर नवी मुंबई आरपीआई द्वारा निकाला गया भव्य इशारा मोर्चा पूरी तरह विफल रहा, जिसके पीछे न केवल एक बल्कि कई ऐसी वजह थी जिसने आरपीआई के इस मोर्चे को विवादों के कटघरे में ला खड़ा कर दिया। 2010 से खटाई में पड़े एरोली स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक को शुरू करवाने की चिंता इतनी थी तो फिर क्यों इतने सालों तक पार्टी के स्थानीय पदाधिकारी मौन धरे बैठे? 2001 के झोपड़पट्टी धारकों को सर्वेक्षण के तहत प्रमाण पत्र पिछले 20 सालों में क्यों नहीं दिला पाए? ऐसे में क्या आगामी मनपा चुनाव को ध्यान में रख यह इशारा मोर्चा मुद्दों के बजाय अपनी राजनीतिक रोटी सेकने का जरिया था? हद तो तब हुई जब इस मोर्चे में शामिल हुए लोगों को मुद्दों का ज्ञान न होने का मामला तक सामने आया। आइए सुनते हैं उन लोगों को जो इस मोर्चे में शामिल हुए। कशासाठी आले तुम्ही? इथे काय करण्यासाठी आले? मीटिंग साठी आले। काय मीटिंग? प्रभाई नगरात आमचा आता नाही असो मीटिंग। किस किस पार्टी के तुला? किस पार्टी? ऐकर ना, आम्ही अनंत नगर से। कौन सी पार्टी के तुला? पक्ष कोणत्या कोणत्या पक्षातून आले आहात? पक्ष म्हणला तर किस पार्टी के तू आया? किस पार्टी के तू आया? ठीक है, साहबान के आदेश होते, साहबान ने हमारा संगीत भाषण कर रहे हो कौन है? अभी मैं तो राजस्थान से हूँ, इतना महाराष्ट्र का बिल्कुल नहीं है। कौन सा है वो बताना से? किधर से आए हो? मुद्दा क्या आपका? मुद्दा क्या है? क्यों आए यहाँ पे? किधर से आए? उद्योग नाही उद्योग करायला फक्त मोर्चा आहे बस, आपली कसला माहिती नाही मोर्चा कसला? मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मिलने के इरादे से आए पार्टी के शिष्टमंडल को अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले से मिलकर ही ज्ञापन सौंपना पड़ा, मगर इस मुलाकात से मीडिया कर्मियों को मात्र दूर रखा गया। इस मुलाकात में प्रशासन ने क्या आश्वासन दिया यह खुद सिद्धराम ओहोल ने बताया। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई च्या वतीने महापालिकेच्या मुख्यालयावरती मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चाला संबोधित करावं किंवा त्यांच्यासमोर यावं अशी काल आम्ही आयुक्त साहेबांना मागणी केली होती। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधामध्ये सकारात्मक आपण उत्तर द्यावे आणि तीही मोर्चेकऱ्यांच्या समोर द्यावी अशी विनंती केली होती, परंतु ते स्वतः उपस्थित नाहीत। अतिरिक्त आयुक्त मॅडम या ठिकाणी थोड्याशा उशीर आल्या त्यामुळे मोर्चालाही उशीर झाला आणि त्यांच्यावर आता चर्चा झाली। आयुक्तांनी त्या निर्देश दिलेले आहेत आणि ज्या मागण्या आमच्या 6-7 मागण्या आहेत त्या 6-7 मागण्या जवळजवळ 90% मागण्या ह्या आयुक्तांनी काल मान्य केल्या होत्या, पण अधिकृतपणे आज अतिरिक्त आयुक्त मॅडमनी त्या आम्हाला सांगितल्या। त्यानंतर आयोजक यशपाल ओहोळ बाळासाहेब मिरजे यांनी विनंती केली की आपण लेखी द्या, कारण का लेखी देण्याची आमची चर्चा आहे, तर गुरुवारी लेखी देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। मोर्चेकऱ्यांना जे काही आश्वासन द्यायचे आहे ते लेखी स्वरूपामध्ये गुरुवारी पालिकेच्या वतीने देण्यात येतील अशा तऱ्हेचं स्पष्ट आता त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा मोर्चा
हा विविध प्रश्नांसाठी या विभागातील जे झोपडपट्टीधारक आहेत ज्या झोपडपट्टीधारकांनी 1972 दुष्काळामध्ये या ठिकाणी आपल्या झोपड्या उभा केल्या आपला निवारा उभा केला आणि सर्वेक्षण झाल्यानंतर 2001 सर्वेक्षणामध्ये काही झोपड्या बऱ्याच झोपड्या त्या अपात्र आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन स्कीममध्ये अशा लोकांना तोटा होऊ शकतो ते निवाऱ्यापासून वंचित राहू शकतात ते राहू नयेत म्हणून आम्ही मागणी केली होती की 2001 सर्वे झाला आहे त्या सर्वेमध्ये जे जे सर्वेक्षणामध्ये होते त्या सर्वांना ओळखपत्र द्या त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा नवंबरीत असावा ही आमची दुसरी मागणी होती तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः आणि आमचे काही अधिकारी जागेची पाहणी करा ज्या ठिकाणी योग्य जागा असेल ती जागेची पाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा निश्चितपणे उभा करू अशा त्याचं स्पष्ट आश्वासन आम्हाला या ठिकाणी मिळालं. इस इशारा आंदोलन में एक मुद्दा और चर्चा में था और वह था श्रद्धा और एकता सोसाइटी का सीसी रद्द करना. पार्टी ने बैनर में तो मुद्दे को दिखा दिया मगर जिन सोसाइटी के सीसी रद्द करने की मांग की गई उन सोसाइटी के रहवासियों का मात्र इस मोर्चा में कोई अता पता नहीं था. पार्टी के नेता बाला साहिब मिर्जे इस मुद्दे पर कैसे अपना पल्ला झाड़ते नजर आए यह आप खुद सुन लीजिए. सहा विषय मध्ये वेगवेगळे लोक आलेले आहेत प्रत्येकाला आपापला विषय असतो. मग समजा जे झोपडपट्टीचे विषय आहेत त्याला श्रद्धाचा विषय माहीत नाही जे श्रद्धासाठी लोक आलेले आहेत त्याला झोपडपट्टीचा विषय माहीत नाही आहे आणि बाकीचे सगळे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत ते स्मारक वगैरे साई विषय सगळ्यांना माहिती आहेत सगळ्याच विषया लोकांना सगळेच विषय माहिती असतील असं नाही माहिती नसते ते लोक आले नसते. बहरहाल पुलिस ने आयोजकों पर मनपा मुख्यालय के रोड को ट्रक से ब्लॉक करने और कोरोना काल में नियम से अधिक भीड़ जमा करने के लिए आईपीसी धारा 341, 188, 269, 270, सात रोग अधिनियम 1987 कलम 3 महाराष्ट्र कोविड 19 विनियम 2020 कलम 11 महाराष्ट्र पुलिस अधिनियम 1951 कलम 37(3), 135 के तहत मामला दर्ज किया गया है. ब्यूरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.